जयदीप, वाय आर यू बीइंग सो स्टबर्न? हे बघ, ते आज पहिल्यांदा घरी आल्यात, पण तू तू राहिली आहेस इथे, तुला माहिती आहे इथलं सगळं. आणि माझा विरोध या पार्टीला नाही आहे, माझा विरोध ड्रिंक्स नाही. आणि विदाउट ड्रिंक्स पार्टी होऊ शकत नाही का? जयदीप, अरे पण कोणाला करणार आहे? मला दादा माईंचा विश्वास आहे माझ्यावर. ते इथे नाही आहेत म्हणून मी त्यांना चीट नाही करू शकत. ते इथे नसताना तू त्यांना चीट नाही करू शकत. मग हाच विचार मी इथे नसताना गौरीशी लग्न केलंस तेव्हा का नाही केलंस रे? ज्योतिका, प्रीम प्रीम लई डेंजर. गौराबाई गौराबाई, आज बनवतो तुमची वावराबाई. गाइस गाइस गाइस, मैंने सब तैयारी कर ली है और अब पार्टी शुरू करने का टाइम आ गया है. और ये सॉन्ग है जो मेरे स्पेशल मोटा भाई के लिए डेडिकेटेड है. वन एंड ओनली जयदीप. आजा मेरे यार. मान लीजिए, लेट्स स्टार्ट द पार्टी. 3 2 1 लेट्स गो. काय झालं काय माहित, भावड्याचा पत्ता नाही, फोन बी नाही त्याचा. अग हो हो देवकी, जरा धीर धर. तोच तर धरवत नाही ना मला. परत तिकडे काय उलट सुलट झालं तर बघा. भाऊजी बोलली आओ, बरोबर आहे की तिच. आजकाल सगळं प्लॅन तुमचं फुसकं निघत्यात म्हणून हो. तुम्ही पण बोललात. वा, सारखेला वारख्या शोभताय बरोबर. हो जाऊ बाई, थांबा की दरा. परत आता तुम्ही भांडायला सुरुवात करू नका. भावड्याचा बी काय पत्ता नाही, कुठं राहिलाय काय माहिती भावड्या. Thank you.
वाव यार, यू आर सो लकी. सगळेच तुझं डिसिजन एक्सेप्ट करतात. रुतिका तुला माहिती आहे सगळे. सोड सगळं, तयार होतो. आणि अशी तयार होऊन ये ना की सगळ्यांनी बघून म्हटलं पाहिजे, सून असावी तर अशी. ठीक आहे, शिर्के पाटलांच्या घराण्याची सून म्हणून तुम्ही शोभून दिसता. आज कळलं, घरच्या सुनेला लक्ष्मी का म्हणतात ते. खूप छान दिसते आज, कुणीही प्रेमात पडेल तुझ्या. Let's dance. तेवढं तर तू करू शकतोस ना माझ्या बरोबर. ज्योतिका प्लीज, किती बोलशील तुम्हाला. अरे मी काही टॉन्ट वगैरे मारत नाहीये, मी खरंच जेन्युइनली बोलतीये. कम, लेट्स डान्स. थोड्या वेळाने. ओके कूल. काय झालं, कोणाची वाट बघतोयस का? गौरीची. अजून आली कशी नाही ती? अरे बायकांना तयार व्हायला वेळ लागतोच. रिलॅक्स, येईल ती. मग तिच्या बरोबरच डान्स कर. ओके. गौरी गौरी, का नाही झाले तू माझी नवरी? ओ काय घाबरलीस होय? घाबरायचं नव्हतं तुला. काल दोन तीन दिवस झाले सतत आपलं ठसकाने उचक्या ठसकाने उचक्या. म्हटलं एवढी कोण आठवण काढायलाय माझी? आता तुझ्याशिवाय आठवण काढणारं दुसरं कोण आहे होय मला काय? म्हणून म्हटलं सरप्राईज देऊन टाकू. कसं वाटलं सरप्राईज? ऐका नाही माझ्यासारखं एकदम कडक. धमकी धम जरा, अजून एक सरप्राईज आहे. काय लोक पिरमात चंद्र तारे तोडून जमिनी बांधतात.
पण मी त्या सरप्राईज मुळे तुला डायरेक्ट चंद्रावर घेऊन जाणार आहे. जायचं का चंद्रावर? हा अगं हो की एवढी काय चंद्रावर जायची काही? धावतो धावतो एक मिनिट. हा हा एकदम फास्ट आहे, सुपर फास्ट. 2 मिनिटात डायरेक्ट चंद्रावर खड्डे बघाया. ए चंद्रावर गेल्यानंतर जरा सांभाळू ना, खड्ड्यात पडशील बिळशील काय. चला आता आपण टेक ऑफ करू. 3 2 1 टेक ऑफ सुरू. पिंटा घाटा 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 पिऊन टाका. हा डॅड, हा बो, येस डॅड. हॅलो 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 हॅलो. अरे यार पॉवर ऑफ. जयदीप चार्जर आहे चार्जर रूम मध्ये, घेऊन येतो मी. येस येस. गौरी पण अजून आली नाहीये, तिलाही बघून येतो. टसका लागला, टसका लागला. चला वर बघा, वर बघा. हा हा गोट शालनी ताईचा. पिऊन टाका काय कडू आहे का? ता हा हा घोट माझ्या ताहिडीचा. बडा बडा हा हा. दिसतोय का चंद्र? दिसतोय का? आळू हळू हळू सांभाळून सांभाळून. या इकडे या, इथं आपण आरामात चंद्रावर जाऊ या. आता शेवटचा घोट जयदीपचा. लव पिग बॉटम सब करावा लागेल. हा चला चला उठा उठा उठा. जयदीप जयदीप यू आर इम्पॉसिबल. का काय झालं? अरे खाली सगळे वाट बघताय तुझी. चल लेट्स गो. पार्थला फोनचा चार्जर हवा होता. नो वरी, राहुलने चार्जर दिलाय त्याला. लेट्स गो. एक मिनिट, बराच वेळ झाला गौरी आली नाही अजून, तिला पण सोबत घेऊन जाऊ. जयदीप काय रे तू, मी तुला म्हटलं ना बायकांना तयार व्हायला वेळ लागतो. आणि खाली बघितलंस ना, सगळे तिला मुलकरीण समजत होते. ह्यात तिच्या नवऱ्याचे मित्र आलेत लंडनवरून, किती टेन्शन आलं असणार तिला. अरे सो ती तयार व्हायला थोडा वेळ घेणारच, आणि ती तयार नाही झाली तर तूच चिडशील तिच्यावर. गिव्ह अस सम टाइम. यू आर राईट. Thank you.
वाचलात का चंद्रावर? नाही अजून? हळूहळू वाचा, हळूहळू वाचणार तुम्ही. ऐका ओ गावरताई, चंद्रावर पोचलात ना एक मिस कॉल द्या. हा चला, हॅपी जर्नी. भावड्याला एक फोन लावू काय? अगं येड लागलाय का तुला? फोन लावल्यावर येड लागत असते होय. आपलेचा दगड, तू हिथं फोन लावल्यावर तिकडे रिंग वाजल, कोणाला ऐकायला गेली तर गोंधळ होईल ना. लाव, तुला लावायचं असेल तर मी जबाबदार नाही, पण काय झालं तर. राहिलं राहिलं येडी. उचल उचल. हा बावड्या बोल, काय बोलायलायस? लागली वैडू लायला. हा 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 काय झालं? आहो तिकडं बाटली उघडली बावड्यानं. शाबास, ऐका रे बोला. आता बोला भाऊजी, तुमचे सगळेच प्लॅन फ्लॉप होत आहेत म्हणून बोला. वहिनी ईद पातूर झालाय, पुढे भिवायला पाहिजे की उगाच अर्ध्या अळकुंडाने पिळवू नको. सर वनारे, माझा प्लॅन सक्सेसफुल वनारच. या घरानं कधी पाहिलं नसल असा तमाशा वनारे. तिच्या लग्नाच्या गोंधळात माझं माकड झालं होत, आता बघा तिचं कसं माकड होत आहे. ते बी लाल तोंड. एक मिनिट, पुढच्या कामाला लागू दे. बोला की. हॅलो माईसाहेब, कुठं आहे तुम्ही? काय हो का मांजी? बर बर येतो, पटकिन येतो. हा बबन, गाडी पटकन घराकडे घे. का हो, फार्म हाऊसवर जायचं होतं ना. वय पण आता थोरल्या सुनबाईंचा फोन होता, अर्जंट घरी या म्हणल्या. आता काय झालं? ते काय सांगितलं नाही त्यांनी, पण लगेच या म्हणल्या. थोरल्या सुनबाईचा फोन म्हणजे काहीतरी टेन्शनच काम असणार बघा. असं काही नाही हो, चांगलं पण असू शकत की. उगा कपाळ्याला आठ्या नक घालून घेऊ. असं कधी झालंय वय? घोड्यावानी करायली आणि ओ वाघ मांजरीवानी आलात ना, माग पुढे कोणी पाहिलं तर नाही? नाही होत आई. अरे कसला भपका मारा लागलाय. ब्रॅकेट त्या गौरीला पाजायला सांगितली होती, स्वतःच ढुसून आलाय मरदा. ओ उदय दाजी, अख्खी फुलसाय झोपली तिच्या घाशात, ती पण जबरदस्ती. हे बघा एवढीशी जुरली, आता जबरदस्ती उतल्यानंतर थोडीफार अंगावर सांगरच की. चालतय भावड्या, आतापर्यंतच्या राखी पौर्णिमा भाऊबीज सगळ्या फळाला आल्या बघ. तिच्यामुळं आबरू गेली होती माझी या घरात. माईन दादा नको नको ते बोलले होते, पण
भाऊ बहीण मिलाप यो मिलाप नंतर करा तुम्ही. आधी तुम्ही सटका इथं कोणी बघितलं तर प्रॉब्लेम होईल. चला चला हे काय घेऊ तू दाजी. निघ निघ आता उरलेली वाटेत संपवतो. लवकर जा बाय. अजून लय मोठा आनंद सेलिब्रेट करायचा आहे आपल्याला. आता कस गौरीच्या विरोधात माईंची वात पेटवली आपण ती बी कवाच. आता त्या वातीला असलेला बॉम्ब फुटायची वेळ आली आहे. आणि तो कसा फुटणार आहे? धडाम. कसा फुटणार आहे? धडाम. अशाच अजून काही मालिकांचे व्हिडिओ बघण्यासाठी स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ बघत राहा.